बदलापूर प्रकरणी आता दिल्लीचं राष्ट्रीय बाल हक्काचं पथक आता बदलापूरमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते. बदलापूरमध्ये खरं तर 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि या सगळ्या संदर्भात आता दिल्लीतलं बाल हक्काचं पथक बदलापूरमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते. अतिशय महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय. दिल्लीतून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचं पथक बदलापूरसाठी रवाना झाले. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे सचिव सदस्य रुपाली बॅनर्जी सिंग आणि सल्लागार कात्यानी आनंद बदलापूरला रवाना झाले. बदलापूर बाल अत्याचार प्रकरणाची आणि शाळा प्रशासनाची चौकशी आयोगाकडून केली जाणार आहे. पीडितेच्या पालकांची भेट देखील घेतली जाणार आहे. आज बदलापूरला हे राष्ट्रीय बाल हक्क आयोग पोहोचणार आहे. चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण ताजे अपडेट्स घेऊयात. चंद्रशेखर, खरं तर दिल्लीतून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचं पथक सुद्धा आता बदलापूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळते, काय सविस्तर अपडेट्स? आता नुकताच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सुद्धा आता बदलापूरमध्ये दाखल झालेले आहेत. केंद्रीय बाल हक्क आयोगाचं पथकही थोड्याच वेळात बदलापूरमध्ये दाखल होणार आहे. त्याच्यानंतर हे बाल हक्क पथक जी पीडित महिला आहे तिच्या घरी जाऊन त्या पीडितीशी बोलणार आहे, त्यांच्या घरच्यांशी बोलणार आहे. त्याच्यानंतर शाळेत जाऊन जे काही संचालक मंडळ आहे, जे संचालक मंडळ कार्यरत होतं या आधी, या संचालक मंडळाशीही भेट घेणार आहे. नक्की घटना काय घडली, कशा परिस्थितीमध्ये ही घटना हाताळण्यात आली, त्याच्यानंतर पोलिसांचीही चर्चा करून पूर्ण ही माहिती बाल हक्क आयोग घेणार आहे. नक्कीच चंद्रशेखर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचं पथक बदलापूरसाठी रवाना झालेलं आहे. बदलापूरमधल्या लहान मुलींच्या अत्याचार प्रकरणी हे पथक आता चौकशी करणार आहे.